कालचं भाषण म्हणजे निराशेचं अरण्य रुदन होतं. माझा सवाल त्यांना असा आहे, आम्ही तर लेजिटिमेटली आणि लीगली निवडून आलो, मात्र ज्यावेळी आमच्या सोबत निवडून येऊन आमच्या पाठीत खंजीर तुम्ही खुपसला त्यावेळी का राजीनामे दिले नाहीत, त्यावेळी का निवडणुका घेतल्या नाहीत? तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत आला नव्हता, तुम्ही आमच्यासोबत निवडून आला होता, मोदीजींचा फोटो लावून निवडून आला होता. हिंमत होती तर त्यावेळी राजीनामे देऊन निवडून यायचं असतं आणि काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जायचं असतं. त्यामुळे मला असं वाटतं की कालचं जे भाषण होतं निराशेचं भाषण होतं, ते असंही म्हणाले की देवेंद्र फडणवीसांची शेवटची निवडणूक वगैरे. मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, मुद्दे लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो तकदीर में लिखा होता है. तुम्ही 2019 माझा शेवट करण्याचा प्रयत्न केला, तिघांनी मिळून एकत्रितपणे 2.5 वर्ष मला संपवण्याचा प्रयत्न केला, पण संपवू शकला नाही, यापुढेही संपवू शकणार नाही.